नमस्कार, मी ऋषाली यादव सारंग. या बुलेटिनमध्ये आपण बातम्या विस्ताराने पाहूयात. अंतरवाली सराठी आणि वडी गोद्रीमध्ये रात्री तणावाची स्थिती होती. वडी गोद्रीमधून अंतरवालीकडे जाणाऱ्या रस्त्यावर बॅरिकेटिंग केल्यानं वाद निर्माण झाला होता. मनोज सारंग यांच्या इशाऱ्यानंतर पोलिसांनी बॅरिकेटिंग हटवलं. वडी गोद्रीमध्ये मराठा आणि ओबीसी आंदोलक हे समोरासमोर आलेले होते. लक्ष्मण हाकेंच्या उपोषण स्थळी दोन्ही गटांची घोषणाबाजी पाहायला मिळाली. वडी गोद्रीमध्ये मराठा आणि ओबीसी आंदोलक हे काल रात्री समोरासमोर आलेले होते. लक्ष्मण हाकेंच्या उपोषण स्थळी दोन्ही गटांकडून घोषणाबाजी करण्यात आली. अंतरवाली सराठी आणि वडी गोद्रीमध्ये रात्री काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली. अंतरवालीकडे जाणाऱ्या रस्त्यावर बॅरिकेटिंग केल्यानं वाद निर्माण झालेला होता. मनोज सरांग यांच्या इशाऱ्यानंतर पोलिसांनी हे बॅरिकेटिंग हटवलेलं आहे. वडी गोद्रीमध्ये मराठा आणि ओबीसी आंदोलक हे समोरासमोर आल्याचं काल पाहायला मिळालं. जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे. काल त्यांची तब्येत खालावलेली होती. मराठा बांधव हे अंतरवाली सराठीकडे जाण्यासाठी निघालेले होते, मात्र वाटेमध्ये वडी गोद्रीमध्ये पोलिसांनी बॅरिकेटिंग लावून त्यांना अडवलेलं होतं. आणि यावेळेला मनोज जरांगे पाटील यांनी पोलिसांशी संवाद साधला, त्यांच्याशी चर्चा केली. एक आक्रमक इशारा सुद्धा जरांगे पाटील यांच्याकडून देण्यात आला आणि त्याच्यानंतर या आंदोलकांना पुढे सोडण्यात आल्याची माहिती मिळते. लक्ष्मण हाकेंच्या उपोषण स्थळी दोन्ही गटांची घोषणाबाजी पाहायला मिळाली. काही काल रात्री तणावाची स्थिती या भागामध्ये पाहायला मिळालेली होती. आणि आता मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ बीड आणि धाराशिवमध्ये बंदची हाक देण्यात आली आहे. अंतरवालीत मनोज जरांगे आणि वडी गोद्रीत लक्ष्मण हाके वाघमाऱ्यांचं उपोषण. वडी गोद्रीतून अंतरवाली सराठीकडे जाणारा रस्ता पोलिसांनी अडवल्यानं वाद झाला. जागा कमी असल्यानं ओबीसी कार्यकर्त्यांनी गाड्या बाहेर लावाव्यात अशा सूचना पोलिसांनी दिल्या. मराठा कार्यकर्त्यांच्या गाड्या कशा जाऊ देता असा सवाल ओबीसी कार्यकर्त्यांनी पोलिसांना केला. मराठा कार्यकर्त्यांच्या गाड्यांना परवानगी दिल्यानं ओबीसी आंदोलक आक्रमक झाले. ओबीसी कार्यकर्ते आणि मराठा कार्यकर्त्यांमध्ये वडी गोद्रीत घोषणाबाजी झाली. ओबीसी कार्यकर्त्यांच्या विरोधानंतर पोलिसांनी वडी गोद्रीत बॅरिकेटिंग लावलं. मराठा कार्यकर्त्यांना वडी गोद्रीतच अडवल्यानं जरांगे आक्रमक झाले. बॅरिकेटिंग 15 मिनिटात काढलं नाही तर सागर बंगल्यापर्यंत फेकतो असा इशारा जरांगेंनी दिला. आमचा रस्ता आम्हाला पुरा मोकळा आहे. मी नाही जर का 15-20 मिनिटात त्या रस्ता मोकळा मी घेतो तर मी स्वतः फेकून देणार. रात्री जरांगेंचा दीपक केसरकर आणि शंभुराज देसाई यांना फोन गेला. जरांगेंच्या इशाऱ्यानंतर पोलिसांनी वडी गोद्रीतले बॅरिकेटिंग हटवले.